ऊर्जाला व्यवस्थापन करण्याची गरज मन की बात मधून पंतप्रधानांनी केली व्यक्त. भारतातल्या प्राचीन बौद्ध विहारांचं पुनरुज्जीवन करून बौद्ध पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड, तर प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची निवड. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. आणि सर्बिया इथं सुरू असलेल्या 56व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 3 सुवर्णपदकं. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भविष्यात जगामध्ये पाण्यासाठी युद्ध होतील असं प्रत्येकजण बोलून दाखवतो. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन ही सामाजिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पूर्वजांच्या जलव्यवस्थापनांची उदाहरणं देऊन सांगितलं. मन की बात या कार्यक्रमात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 43वा भाग होता. लेकिन ये न भूले कि ये जल संग्रह के बड़े हमारे पूर्वजों के अभियान के जीते जागते सबूत है. गुजरात में अडालज और पाटन की रान की वाव जो एक यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट है, इनकी भव्यता देखते ही बनती है. एक प्रकार से बावड़िया जल मंदिर ही तो है. अगर आप राजस्थान जाएं तो आप जोधपुर में चांद बावड़ी जरूर जाइएगा. यह भारत की सबसे बड़ी और सबसे खूबसूरत बावड़ी में से एक है. और सबसे ध्यान देने वाली बात यह है कि हम उस धरती पर हैं जहां पानी की किल्लत रहती है. अप्रैल, मई, जून, जुलाई ये समय ऐसा होता है कि वर्षा के पानी को संग्रह करने का उत्तम अवसर होता है. और अगर हम एडवांस में जितनी तैयारियां करें उतना हमें फायदा मिलता है. बौद्ध भिक्खूंमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध परंपरा आणि बौद्ध शिकवण खोलवर रुजली आहे. त्यामुळे भारतातल्या अनेक बौद्ध विहारांचं पुनरुज्जीवन करून बौद्ध पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती आशियाई देशों जैसे चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबोडिया, म्यानमार, कई अनेक देश वहां बुद्ध की इस परंपरा, बुद्ध की शिक्षा जड़ों में जुड़ी हुई है. और यही कारण है कि हम बुद्धिस्ट टूरिज्म के लिए इंफ्रास्ट्रक्चर विकसित कर रहे हैं जो दक्षिण पूर्व एशिया के महत्वपूर्ण स्थानों को भारत के खास बौद्ध स्थलों के साथ जोड़ता है. मुझे इस बात की भी अत्यंत प्रसन्नता है कि भारत सरकार कई बौद्ध मंदिरों के पुनरुद्धार कार्यों में भागीदार है. इसमें म्यांमार में बागान में सदियों पुराना वैभवशाली आनंदा मंदिर भी सम्मिलित है. 20 वर्षापूर्वी बुद्ध पौर्णिमेला अटल बिहारी वाजपेयी सरकारनं अणुचाचणी घेऊन संपूर्ण जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायासमोर नवीन आत्मविश्वास निर्माण केला. याद्वारे भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली आपली ताकद जगाला दाखवून दिली. मात्र या अणुचाचण्या शांततेसाठी होत्या आणि शांततेसाठी आंतरिक शक्ती आवश्यक आहे हा भगवान बुद्धांचा संदेश भारतानं सर्व जगाला दिला असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. लवकरच रमजानचा महिना सुरू होणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः उपाशी असते तेव्हा त्याला इतरांच्या भुकेची जाणीव होते. जेव्हा स्वतःला तहान लागते तेव्हा त्याला इतरांच्या तहानेची जाणीव होते. हाच रोजाचा सामूहिक उद्देश आहे. मोहम्मद पैगंबर यांची हीच शिकवण आणि संदेश लक्षात ठेवण्याची गरज आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची आज फेरनिवड करण्यात आली. डीपी त्रिपाठी यांनी यासंदर्भात घोषणा केली. पुण्यात आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड झाली, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा बूथ पातळीवर काम करेल असं सांगून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना केलं. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या माहितीने 91,400 बूथ्स आहेत.
या 91,400 बूथमध्ये आपली बूथ कमिटी तयार करण्याची जबाबदारी माझ्यासकट आपल्या सगळ्यांची असं मला वाटतं. त्यामुळे माझ्याकडे आला तर मी पहिल्यांदा प्रत्येकाला विचारणार, तुमच्या तालुक्यात बूथ कमिटी झाली आहे का. बूथ लेवलपर्यंत जाऊन आपले विचार बूथपर्यंत एका छोट्याशा SMS वरून महाराष्ट्रातल्या बूथ लेवलच्या 91,000 बूथपर्यंत आपला एक विचार पोहोचवण्यासाठी 1 मिनिट 2 मिनिटं लागतात. आणि त्यामुळे तो बूथ लेवलचा कार्यकर्ता उभा करण्यासाठी भविष्य काळात आम्ही सगळे भर देणार आहोत. अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व अशी जयंत पाटील यांची ओळख आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्यानं या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेस पक्षानं सातत्यानं संवादाची भूमिका घेतली नाही, त्यामुळे त्याचा फटका मागच्या निवडणुकीत दोन्ही पक्षाला बसला असं सांगून आघाडीबाबत काँग्रेस पक्षाने ठोस भूमिका घ्यावी असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी बोलताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांची तर खजिनदार म्हणून हेमंत टकले यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात महिन्याभरातच राजकीय कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची दुसरी घटना झाल्यानं जिल्हा हादरून गेलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं अज्ञात हल्लेखोरांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. मोटरसायकलवरून आलेल्या या हल्लेखोरांनी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोघांवर गावठी कट्ट्यातून लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. या दोघांना अहमदनगर इथल्या नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या केडगाव प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर याच महिन्यात 7 एप्रिलला शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांची हत्या झाली होती. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधलं पाणी दूषित झालं असल्याचं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी मुंबईचे 2 जिल्हे वगळून इतर 34 जिल्ह्यातल्या पाण्याच्या नमुन्यांची गेल्या मार्च महिन्यात तपासणी करण्यात आली. विहिरी, विंधण विहिरी, सार्वजनिक टाक्या, पाण्याचे टँकर्स यामधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता ते कमी जास्त प्रमाणावर दूषित झाल्याचं आढळून आलं. वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 27% नमुने दूषित झालेले आढळले. त्याखालोखाल हिंगोलीत 24%, चंद्रपूरमध्ये 21%, तर औरंगाबाद, नांदेड, रायगड जिल्ह्यातले सुमारे 20% नमुने दूषित निघाले. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, जालना, गोंदिया, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येकी 15% नमुन्यांमध्ये दूषित पाणी आढळलं. नागपूर, भंडारा, ठाणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, लातूर इथले 10% नमुने तर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, वर्धा, गडचिरोली, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामधल्या निव्वळ 5% नमुन्यांमध्ये पाणी दूषित झालेलं आढळून आलं. दूषित पाणी आढळलेल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी पाणी उकळून गाळून घ्यावं अशा खबरदारीच्या सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचं 22वं राज्यस्तरीय अधिवेशन पनवेल इथं आजपासून सुरु झालं. मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी के सज्जी नारायण यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांच्या मागण्या, घरेलू कामगारांसहित असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, आशा, अंगणवाडी कामगार, माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक यांना निवृत्ती वेतन, 8 तास कामाची अंमलबजावणी यासह कामगारांच्या विविध मागण्यांवर या 2 दिवसीय अधिवेशनात चर्चा करून त्यावर ठराव संमत करण्यात येणार आहेत. असंघटित कामगारांच्या नोंदी करून त्यांना आवश्यक त्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचं संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं. कामगार अधिकाऱ्यांनी तत्पर राहून कामगारांच्या समस्या सोडवाव्यात असंही ते म्हणाले. वराड सोन्याची कराड असलेल्या वराडी भाषेची मधुरता देशातल्या साहित्यिकांपर्यंत पोचवणं गरजेचं असून वराडी भाषेत साहित्य निर्मितीसाठी कवी आणि लेखकांनी पुढे येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय वराडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुष्पराज गावंडे यांनी केलं. अकोला इथं आयोजित या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या संमेलनात वराडी भाषेचं संवर्धन आणि गरज या विषयावर परिसंवाद झाला. वराडी भाषेचं संवर्धन व्हावं आणि ही भाषा जनमानसात रुजावी यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं. यावेळी वराडी कविता, वराडी खाद्य संस्कृती आणि वराडी बोलीभाषा समृद्ध करण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व साहित्यिक आणि महिलांनी परिधान केलेला अस्सल वराडी पेहराव संमेलनाचं आकर्षण ठरला.
गवळी समाजाच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय मजबूत करावा, त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिलं. सांगलीत गवळी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार संजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दुधाच्या धंद्यावर गवळी समाजाचं अर्थकारण अवलंबून आहे असं सांगून अहिर म्हणाले की देशातील सर्वात मोठी दूध डेअरी गुजरातमध्ये आहे. गावागावातील गवळी समाज हा दुधाच्या धंद्यावर आपली गुजराण करत आलाय, पण याही व्यवसायात मोठी स्पर्धा आल्यामुळे जगण्याचे नवे मार्ग शोधावे लागणार आहेत. मुद्रा योजनेचा फायदा घेऊन भांडवल उभारणी केली तर कोणत्याही व्यवसायात मजबूतपणे उभं राहता येईल असं ते म्हणाले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तान सीमेवरच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभाग असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार आज पुण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते झाला. सर्जिकल स्ट्राईक करून देशाची शक्ती पाकिस्तानला दाखवून दिली असं अहिर म्हणाले. सैन्य अधिकारी आणि जवान तसंच नवनवीन तंत्रज्ञान युक्त शस्त्र साधनं यामुळे देश मजबूत झाला आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवाद विरोधी कारवाईचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातून दहशतवाद हद्दपार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी यावेळी आपले थरारक अनुभव कथन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन मुलांमधल्या सुप्त गुणांना संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत. शाळेत कविता, चित्रकला यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे असं मत अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी व्यक्त केलं. अहमदनगर इथं एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आणि नॅशनल कोएलिशन फॉर एज्युकेशन यांच्या सहकार्यानं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये ग्लोबल एक्शन वीक फॉर एज्युकेशन म्हणजे जागतिक शैक्षणिक कृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहादरम्यान समाजात शिक्षणाबद्दल जागृती निर्माण केली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गुणवत्तावान शिक्षक आणि जबाबदार सरकारसाठी नागरिकांचा सहभाग हे यावर्षीच्या सप्ताहाचे मुख्य विषय आहेत. एखादी डोंगराळ आणि आदिवासी भागातली शाळा आणि तीही डिजिटल, इतकंच नाही तर या शाळेला आयएसओ मानांकनही प्राप्त झालंय. विश्वास बसत नसला तर ही किमया साध्य झाली बुलडाणा जिल्ह्यातल्या वझर गावच्या ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या संयुक्त उपक्रमातून. पाहूया त्यांचा हा वृत्तांत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वझर गावातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णत संगणकीकृत करण्यात आली आहे. त्यासाठी वझर गावच्या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागात असलेल्या या शाळेत ई लर्निंगद्वारे, दर्जेदार आणि इंग्रजी माध्यमातून आधुनिक प्रणालीद्वारे शिक्षण दिलं जात असल्यानं या भागातल्या विद्यार्थ्यांचा कल ग्रामीण भागातल्या शाळेकडे वळला आहे. पूर्ण डिजिटल वर्ग करून इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या तोडीचं शिक्षण आम्ही आज वझर या ग्रामीण भागामध्ये सर्व मुलांना देत आहोत आणि याच डिजिटलच्या माध्यमातून मुलं आनंददायी पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि आमच्या वझर गावचं जे नाव आहे पूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यामध्ये एक नावारूपाला येत असून पूर्ण विद्यार्थ्यांचा जो कल आहे हा जिल्हा परिषदच्या ग्रामीण शाळेकडे ओढावलेला आहे आणि आता आमची पटसंख्या सुद्धा जी झपाट्यानं वाढते आहे. आपल्या पाल्यांना डिजिटल प्रणालीद्वारे शिक्षण मिळावं म्हणून ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेच्या प्रत्येक वर्गाला संगणक आणि शालेय साहित्य भेट दिलं आहे. इथल्या शिक्षकांनीही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शालोपयोगी वस्तू भेट देण्याची परंपरा सुरू करून या कार्याला मोलाचं सहकार्य केलं आहे. त्यामुळे शाळेला नुकतंच आयएसओ नामांकनही प्राप्त झालं आहे. गावकऱ्यांच्या आणि सर्व शिक्षक वृंदांच्या मदतीने ही शाळा पूर्ण डिजिटल झालेली आहे. आता आम्हाला आमच्या पाल्यांना या शाळेतच अतिशय उच्च दर्जाचं इंग्लिश माध्यमातून आणि संगणकीकृत शिक्षण मिळत असल्यामुळे आम्ही सर्व पालक या शाळेच्या शैक्षणिक दर्जामुळे समाधानी आहोत. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचं पाणी, विविध खेळ तसंच ई लर्निंगसाठी डिजिटल बोर्ड आणि संगणक, प्रगत शिक्षण प्रणाली अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वझर इथल्या जिल्हा परिषद शाळेनं विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीनं शिक्षण देत आयएसओ नामांकन प्राप्त करून केवळ बुलडाण्यातच नाही तर संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण शिक्षण प्रणालीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात उत्सव समारंभ आयोजित करण्यात आला होता. शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये अहमदनगरचे तुकाराम मुळे, कर्नाटकचे उमाकांत भट, गोव्याचे संजय व्यास, सुहास जोशी, अरुंधती महाडिक यांच्यासह 9 जणांचा समावेश आहे. नाशिक इथं सुरू असलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत आंतरराज्य राष्ट्रीय सिक्की मार्शल आर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेत आज ओरिसा विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघ विजयी झाला. मुलींच्या गटातील श्रेया चव्हाण, चंचल कुशवा, निमरा मकरानी यांच्यासह 30 खेळाडू विजयी झाले. 24 वर्षाखालील वयोगटातल्या सामन्यात 47 खेळाडूंची निवड इंटरस्टेट झोनल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी करण्यात आली. सर्बिया इथं सुरू असलेल्या 56व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 3 मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्णपदकं पटकावली आहेत. 91 किलो वजनी गटात सुमित संगवाननं इक्वेडोरच्या कॅस्टिलो टोरेसचा 5-0 असा पराभव केला. 51 किलो वजनी गटात निखात झरीननं विजेतेपद पटकावलं तर 49 किलो वजनी गटात हिमांशु शर्मानं अल्जेरियाच्या मोहम्मद तौरेतचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. स्पर्धेत भारतानं 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकं पटकावली आहेत. आणि आता हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात वाढ झाली असून सोलापूरमध्ये 43.5 तापमानाची नोंद झाली तर परभणीतही तापमानात वाढ झाली असून 43.2 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 किमान 25, नागपूर 45 आणि 28, पुणे 39 आणि 23, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 38 आणि 22, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 43 आणि 28 आणि अमरावती कमाल 44 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन करण्याची गरज मन की बात मधून पंतप्रधानांनी केली व्यक्त. भारतातल्या प्राचीन बौद्ध विहारांचं पुनरुज्जीवन करून बौद्ध पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड तर प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची निवड. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. आणि सर्बिया इथं सुरू असलेल्या 56व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला 3 सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.